कृष्णा भाऊंची मी तावली हो कृष्णा काठाची दौलत मी पाहिली कथा अण्णा भाऊंची मी तावली हो कृष्णा काठाची दौलत मी पाहिली रंगड्या बोलीचे ग्रामीण बाजाचे खेड्या पाड्याची निधड्यात सागेचे आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली कथा अण्णा भाऊंची मी दावली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली खंडू दोन दिवसाचं काम आहे बघ एवढं दोन दिवस तू गावची राखण कर मी या दोन दिवसात परत येतोयच आबा तुम्ही काय बी काळजी करू नका तुमच्या नावाला बट्टा लागेल असा काय बी होऊ द्यायचा ना योगडी बर तुम्ही निराकरण चिंता करताय का काय होणार आहे दोन दिवसात काय होणार नाही पर मनात काय बी विचार येतात डोसक्यात काय बी विचार येतात काय येते डोसक्यात कसले विचार येतात ठाव आहे ना तुला काय गावात दोन फळे आहेत एक चव्हाणाची आणि एक डोंगऱ्याची दोघ बी एकमेकाला पाण्यात बघत्या कवा काय होईल सांगता याच नाही ठाव आहे मला आबा अहो त्याच काय आपल्याला अग शिरमंतीचा माझा यो समजा या शिरमंतीच्या झगड्यात गरीबाचा हाल होता या होय खरं आहे तुमचं श्रीमंतीच्या झगड्यात गरीबाचं मरण होत या म्हणूनच मला घोर लागलाय ना गेली दोन वर्ष मी गेलो का हित ना कवा नाही आबा मी सबूत दिलंय ना तुम्ही बिनगोर जावा मी बघतो समज वय हे कुराड म्हणजे आपला नामी हात्यार असतंय बघ पर जरा जपून वापरायचं काय होय आणि त्या श्रीमंताच्या भांडणात आपल्याला नाही पडायचं आपण भलं आपलं काम भलं होय वाटत भाकरी खा आणि थोरल्या आकाशनी मी विचारलं म्हणून सांगा वय सांगतो दिस वर आलाय वाटत निघाय पाहिजे मला वय आबा जावा तुम्ही बिनगोर हा ओ पाहुण आव कांचा गावच कडगावच कडगावच मग हित कशा पाय आला पोलीस पाटलाकडे आलो होतो बर फौजदार साहेबाचा निरोप होता तुम्ही कुठलं म्हणायचं आता हे काही इच्छा ना झालं का म्हणजे अहो मी याच गावचा यदुरामशी म्हणतात मला हा बर 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 यदुरामशी नाही का होय तुमच्या गावचा पोलीस पाटील बर लय भला माणूस होय एकदम सरळ आणि निर्मळ मनाचा माणूस आहे होय अहो तो हाय म्हणून तर गावात समजा व्यवस्थित चाललंय बर नसताना तर गावाच्या समध्या मसनवाड झाले असते बघा पाहून म्हणजे म्हणजे आमच्या गावात दोन फळे आहेत एक चव्हाणाची आणि एक डोंगऱ्याची अहो दोन्ही मध्ये बी लय वैर आहे अगदी सापा मुंगसावानी काट्या कुरड्या तलवारी बिगार बोलतच नाहीत बघा दोघ एवढं वैर कसं पाहिजे काही जमीन जमल्याचा वाद नाही जमिनीचा वाद नाही दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे गावात सावडीखाली समदा गाव जमला होता सत्रासाठी अरे 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 गलका का चालवलं अरे आता गाव का जमलेला आहे समजाच नाही ठाव आहे गाव देवाची जत्रा भरवायची आहे आता ती कशी भरवायची हा गाव जेवण करायचं का हा कुस्त्यांचा आखडं भरवायचं का आणि तमाशा कोणता आणायचा हे समज ठरवायचं आहे यात्रेला कोणता दिवस चांगला हाय ते तर समजू द्या ते गुरु कुठे गेलेत म्या हातच आहे मालक आहेस नव अहो मग सांगा की कोणता दिवस चांगला हाय तो
पुनवेचा दुसरा दिवस चांगला आहे मालक. असं होय बस पूजेचा समज तुम्ही बघायचा. होय होय समज बघतो मी. तुम्ही बिनगोर राहा आणि बर का मंडळी पैका काय लागल तेवढा सांगायचा. माग पुढे बघायचं नाही. बिनधोक आमच्याकडनं घेऊन जायचा पैका. पैका आमच्याकडे बी आहे ती. खापर ठेवत नाही आम्ही ती जरीत. काय अरे असं भलता सलता बोलू नका. अरे आपण चांगलं काम हाती घेतलंय ना मग तेव्हा समजा नीट चांगलंच वागायचं. अरे गावाची जत्रा आनंदात करायची बघा. एकामेकावर गुरकून अरे कुणाचं भलं झालंय का. पाटील डोंगर आलीवर काय जबाबदारी आहे ना ती आम्हाला सांगा. अहो आम्ही पण कुठं कमी पडणार नाही. हा आणि हो चव्हाण आळीवर काय वजन टाकायचं ते खुशाल टाका. अरे अरे समजा ऐकून तर घ्या. हा वाईस दम काढा. अहो गुरव देवाची पालखी काढावी लागेल नव. होय काढावीच लागेल की. या वर्षी पालखीचा मान आमचा आहे पाटील. तुमचा पाटील गेल्या वर्षी बी तुमचाच मान होता. हा नाही गेल्या वर्षी तुमचाच मान होता विसरला आहेस. इसरायला आम्ही खोळबिळ आहे भाय. हा ते आमासने ठाऊक आहे. गेल्या वर्षी मान तुम्ही घेतला होता या वर्षी तो आम्हालाच मिळाला पाहिजे. चव्हाण आम्ही चुकीचं बोलत नाही. गेल्या वर्षाचा मान तुम्हीच घेतलाय. तवा यंदा मान आम्हाला मिळाला पाहिजे. हा काय पाटील त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे. अरे गेल्या वर्षी गावात कुठं होतो मी. पोरीचं ऑपरेशन होतं तेव्हा पुण्याला नव्हतो का. वय 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 पाटील नव्हतं. अरे तुझी कोणी साक्ष काढली तिनपट्या. मंडळी मला जे आठवलं त्या मी बोललोय. मी काय गुन्हा केलाय का. त्याला ढापरू नकस. हा तो एकटा नाही. अरे समजी डोंगर आळी त्याच्या पाठीची उभी आहे समजलं. अरे असलं हजार डोंगर तोडून काढल हा चव्हाण. सर्व आम्हाला बी काय कमी समजायचं कारण नाही. जेव्हा उजडल तेव्हा उजडल आम्ही नाही फिकीर करत. हे बघा हे देवाचं काम आहे आणि हे देवाच्या कामात ते हाणामारीचा सबूत नको. येदू त्वामध्ये तोंड घालू नकस. तो फकस्त गावची राखण करायची. हा मंडळी मला असं वाटतं की आज हा तिडा सुटायचा नाही. तर उद्या सांच्याला आपण बसू आणि मोर काय करायचं ते ठरवूया. का उद्या का आजच ठरलं पाहिजे समजा. हा ठरवू की आजच ठरवून टाका. अरे चव्हाण डोंगर अरे तुम्ही म्या कोण हाय ते इसरला वाटतं. म्या नुसता पाटील नाही पोलीस पाटील हाय. अरे थंड डोसक्यानं मी समज ऐकून घेतोय. म्हणजे काय मी काय शेपूट घातलं असं समजू नका. अरे गावाची आबरू राखावी म्हणून मी उद्याचा तोडगा सांगितला हाय तुम्हासनी. तुम्ही दंगल केली तर दोघांना लय जड जाईल. आता आप आपल्या घरी गुमान चालाय लागा. चला निघा आता. पाटील तुमचे शब्द आम्ही मोडायचे नाही. ठावाया आमासनी. पाटील उद्या उद्या सांच्याला जमायचं ना. द सांगितलं ना व. चला निघा आता. होय पाटील अहो त्या चव्हाणाचा बैल चोरीला गेलाय म्हणतोय. त्यो चव्हाण म्हणतोय गावची राखण तुवा करतोय. तवा तू बैल आणून द्यायची जबाबदारी तुझी. म्हणतोय बैल तर आणून दे नाहीतर बैलाचं पैक तरी आणून दे. तुझं म्हणणं काय हाय आणि बैल कुठे गेला असल.
अहो कुठे गेला म्हणून काय विचारता? त्या डोंगरानच पळेला असेल. मला बी त्याच वाटतं या, पर आपल्याकडे पुरावा नाय. पाटील, ह्या डोंगऱ्या आणि चव्हाणाच्या वादात समजा गाव जळायला लागलाय. अहो समजा गावातली शांतीच खालास झाल्या. राम राम पाटील, राम राम. राम राम. या नव म्हणलं तुमचं रामुशाचं काय गुप्पीत चाललं असलं तर आपलं बाळ थांबलेलं बरं. आनंदराव, आमचं काय गुप्पीत चालणार हाय? पाटील, आम्ही तुमच्याकडे एक तक्रार घेऊन आलोय. कसली तक्रार आणली हाय? आमचा बैल चोरीला गेला. सा चोरीला गेलाय का हरवलाय? नाही, चोरीलाच गेलाय. चोरीलाच गेलाय. कशावर? पाटील, ते मला कसं माहिती असणार? नाही ते तुवर कशाला आलो असतो? बर, पण तुमचं म्हणणं काय हाय? बैल चोरणाऱ्याला पकडलं पाहिजे. तुमचा कोणाव संशय आहे का? वय वय, हाय संशय आहे. कोणाव? डोंगऱ्यावर. तात्या डोंगऱ्यातच काम येते. कशावर? पाटील, आमच्या शेपटावर पाया द्यायची हिंमत फक्त तात्याच करत, बाकी कोण नाही करू शकत. आनंदराव, तुमच्याकडे पुरावा आहे का? पाटील, मला एक सांगा, गावचं राखवालदाराचं काम रामुशीच करतो ना? वय, आमच्या बैलाच जबाबदारी रामुशीचीच आहे, भरून द्यायची. अहो पाटील, म्या एकला गडी, म्या कुठं कुठं म्हणून ध्यान देणार? आणि बैल कुणी चोरला असेल हे आनंदरावासनी माहिती आहे ना? अहो तुम्ही आता डोंगऱ्याचं नाव घेतलं ना, तुम्ही देता का त्यांच्या नावाची फिर्याद? पाटील, माझं म्हणणं आहे गावचा रखवालदार येदू रामुशीच आहे, तेव्हा माझं बैलाच भरपाई त्यानंच द्यायचं. भले तुम्हाला ठाव आहे चोर कोण आहे ते, तरी बी बैल मॅच भरून द्यायचा का? पाटील, आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. आनंदराव, किती पैक्याचा बैल होता तुमचा? नाही म्हणलं तरी 500 रुपयाचा होता. मग बिन गोरपणा घरी जा, घटकावरानं 500 रुपये पोचतील तुमच्या घरी. पैसे जर मिळालं ना तर आमचं काय बी म्हणणं नाही. मिळतील पैसे, निघा आता तुम्ही. राम राम. राम राम. राहू दे, राहू दे, सरळ तडक्यानं आनंदरावाच्या घरी जायचं आणि पैका देऊन टाक. पाटील, अहो हत्तीचं बळ आणि वाघाचं काळीच आहे माझ्याकडे, पण या गरिबीनं कमजोर केलंय मला. तर अशी तर आहे बघा आमच्या गावची समजी. म्हणजे आता डोंगरे आणि त्या चव्हाण यांच्यातला वाद मिटला म्हणायचा? अहो कुठला मिटतो, त्यो तर अजून वाढणार. मग आता पुढं कसं होणार? द्यावाला माहित. अहो त्यांच्या वैरापायी मी गेले 2 वर्ष झालं, गाव नाही सोडलं, पण आता इलाज नाही हो. आमच्या पाहुण्याची मयत झाली आणि तिकडं नाही गेलो तर जलंबर बोल लावतील मला समजेनातलं. अहो बरोबरच आहे, अशा वेळेला जायलाच पाहिजे. मग आता गावची समधी जिम्मेदारी मी माझ्या पोरावर दिली आ. म्हणलं बघ जरा राखण कर 2 दिवस. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. खंडू, ए खंड्या बाहेर ये. काय झालं मालक? आज रानात काय घडलं? दुपारच्याला जाऊ मी चव्हाणांच्या इनामात गेलो होतो ना, तवा तिथं सकुबा डोंगरा, नाना डोंगरा, हरिबा डोंगरा, अनेक बी मंडळी होती. ती समधी चव्हाणांचा कडबा गाडीत भरत होती. त्यांची तोंडा काही दिसली नाहीत मला, तवा कडूस पडलं होतं ना. पुढं काय झालं? अनेक हाणामारी बी झाली बघा तिथं. चव्हाणांची लय माणसं गोळा झाली, तवा समधी डोंगर पळाली. असं? कुलकर्ण्या पाटलाला खबर कुणी दिली? काय की बा, चव्हाणांच्याच माणसांनी दिली असेल. तो काय केलं र? साक्षीदार म्हणून अंगठा घेतला आहे पाटलानं माझा. असं वय? मग फौजदार पुढे काय बोलणार आहेस तू? काय बोलू? हे बघ, फौजदार समोर तपशील पलटी मारायची, उलटायचं. अरे तू बोलशील तसंच होणार आहे, तुझ्या बोलण्यानं आम्हाला कडीलोट होणार आहे. आमच्या हातात बेड्या पडणार आहे. तुझ्या साक्षीनं डोंगऱ्यांची डावण लागणार आहे,
डोंगरांची बायका पोर वाऱ्यावर लागणार आहे. मग त्यांनी काय करावं म्हणता सांगा. काय करावं मालक? म्या सांगतो तसंच करायचं. बोला. हे बघ खंड्या, तू लहान आहेस, अरे तुझं लगीन व्हायचंय, तुला दुनियादारी बघायची आहे. ते समज खरं आहे, पण त्यांनी काय करावं असं म्हणता? हे बघ, फौजारा मोर उलटून पडायचं, यातलं आम्हाला काय बी माहित नाही म्हणून सांगायचं, कानावर हात ठेवून मोकळं व्हायचं. अहो, पर साक्षीदार म्हणून माझा अंगठा घेतलेला आहे. अरे ते तुझ्या अंगठ्याचं आम्ही बघून घेऊ, पण आम्ही सांगतो तसं झालं पाहिजे. हा नाही, म्या गावचा रखवालदार आहे, म्या खोटं बोलायचो नाही. हे बघ, तुला डोंगराचा दणका माहित आहे ना? नाही बोलणार म्या खोटं. खोटं बोलायचं? नाही बोलणार म्या खोटं. खोटं बोलायचं? नाही खोटी साक्षी. जीवाना दाशी बघ, काय बी करा, पण नाही बोलणार. मालक, हातावर कायच ठेवून मी गावाची राखण केली मालक, आणि गावानं मला येतेच चालू. अरे यदू, जरा धीर धर. अरे डोसक्यात राग घालू नको घेऊस. कसा धीर धर? अहो, माझी जेवा भावाची दोन माणसं सरणावर चढली, कसा धीर धरू? कसा धीर यदू? अरे कजा सरकारात गेला हाय, सरकार काय करतय ते बघू. सरकार तात्या डोंगराला सोडणार नाही. सरकार काय करत? अरे तात्या डोंगर फरार झालेला हाय, सरकार त्याला धरणारच. पाटील, या सरकारची वाट बघत बसणार नाही. याच मसनवाटात मला जळताना बघायचंय डोंगऱ्याला. त्याशिवाय माझा आत्मा थंड होणार नाही. यजुनाना कायदा हातात घेणं गुन्हा आहे बघा. तो कायदा गरीब असणेच का? श्रीमंताने कायदा हातात घेतलेलं चालतं यावय. गरिबासाठी वेगळा कायदा आणि श्रीमंतासाठी वेगळा कायदा, असा असतय होय. वय तसं नसतं या, पण कायद्यासमोर समजी सारखीच असत्यात. तसं नसतंय पाटील, तसं नसतंय. श्रीमंत सगळं कायदे मोडून निघून जात्यात, आणि गरीब तुडवलं जात्यात. अरे यदू यदू, कसं एकाकी घडलं वगैरे? नाहीतर गावानं त्या डोंगऱ्याला सोडला नसता बघ. हा चला रे, चला चल चल. नाही मा, तुम्ही वापू, म्या वायसीतच थांब. यात बा, अरे मर्दा असं बायका आणि रडत काय बसलास? तुझी दोन माणसं त्या डोंगरांनी मारली, बघता बघता वत्याचं नव्हतं झालं, तुझ्या जिंदगीचा समदा इस्कोट झाला. आता त्वा जगायचं तरी कुणासाठी? या गावासाठी, ज्या गावाला तुझ्या खंडूची तुझ्या चिमीची राखण करता नाही आली, त्या गावातल्या कसपटासाठी का झिजावं? नाही यदबा नाही, त्वा बदला घ्यायचा. चल उठ, त्या सरणावरचं कुलीत घे आणि जाळून टाक ती डोंगराळी. चल उठ उठ. नाही माझा ऐक, येडा विचार करू नकस. ज्याची सजा त्यालाच दिली पाहिजे. ज्याचा गुन्हा नाही त्याला सजा दिली तर तो अनेव होईल, आणि रामूशाना अनेव करायचं नाही. चिमे खंडू, चुकलं माझ. म्या तुमासनी सोडून पाहुण्याच्या दिशेला गेलो नसतो तर असं घडलं नसत. त्या दिशेला गेलो आणि तुमचं दिस घालायची वेळ आली माझ्यावर. कसला करम म्हणायचं, कसलं नशीब म्हणायचं? एका झटक्यात समद होत्याचं नव्हतंच आलं. बर्बाद झालो म्या, बर्बाद. त्या डोंगऱ्यानं बर्बाद केलं मला, पण म्या त्याला नाही सोडणार.
तो कुठं भी दडून बसलेला असला तरी मी त्याला हुडकणार. त्याच्या रक्तानं ही कुराड भिजल्या बिगर माझा आत्मा थंड होणार नाही. चिमे खंडू, चिमे खंडू, चिमे खंडू. ते येदूचं बाकी लय वांगाळ झालं बघ. हा आता नशीबच त्याच, दुसरं काय म्हणायचं. खरं आहे, पर देवानी बी असं का करावं. चांगल्या माणसासनी असा त्रास होईल असं नशीब देव त्या माणसासनी देतो तरी कसं. आता तुझ्या ह्या सवालाचा जबाब माझ्याकडे तरी नाही बाबा. त्या बी खरं आहे, पर आपला येदू धाण्या वाघ होता बघ. अरे चोर असं त्याचं नाव ऐकलं ना कापायचं त्यो होता. तोपर्यंत आपल्या गावात कधी चोरी झाली ना. खरं आहे तुझं, पण त्या चव्हाणामुळं डोंगऱ्यामुळं समजा गावाचं वाटुळ व्हायला लागले बघ. खरं आहे. अरे पालखीतल्या मानासाठी त्या दोघांनी अख्खा गाव जिरीस आणला होता. आता हेच बघ ना, कडवाचा वानाचा चोरला डोंगऱ्यानी, ते बघितला पाटलानी, आणि साक्षी घेतली अखंड्याची, यांनी बी दिला अंगठा. आता ह्याच्यात त्या खंड्याचा गुन्हा काय होय की. अरे आपला खंड्या खरं तेच बोलला होता की. अरे खरं बोलू नग, म्हणून त्या खंड्याचा आणि त्या चिमाक्काचा ह्या तात्या डोंगऱ्यांनी खून केला होय. आता झालाय फरार. फरार? अरे फरार झालाय, पण तू कुठं हाय आपल्याला ठाव आहे. कुठं र? तो त्या मळ्यातच असतो. या रातच्याला मळ्यात येतो आणि दिवसभर त्या माळावरच्या देवळात दडी मारून बसतो. या आपण हे खरं आहे का? खरं आहे. म्हणजे अरे कुणासनीच काय बी ठाऊ नाही. अरे पोलीस त्याच्या मागावर आहे ती. अरे त्यांना बी पत्त्या नाही ह्याचा. अरे त्या पोलिसाचं काय सांगू नक. आप ह्या मोठ्या माणसांना ह्या श्रीमंतांना हे पोलीस काय करत नाही. अरे असं कुठं असतं का? तसंच आहे मर्दा, तुला बघायचंय का? होय. आता बघ, आता माळावरनं तात्या कसा खाली पांदी 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 पांदीनी मळ्यात येतोय आणि रातीला मळ्यात रडतोय कसा बघ. थांब येतो. हात बी जोडायचं नाही आणि माफी बी मागायची नाही. अरे माफी दे मला. अरे माझं चुकलं. माफी तर बिलकुल मागायची नाही. वा माझ्या चिमीला मारलंस, माझ्या खंडूचा खून केलास तू. अरे आम्ही गरीब आहे, इमानानं गावाची सेवा करून आम्ही आमचं पोट भरत होतो ना. व मग तू आम्हाला कशाला ओढलंस तुमच्या भांडणात. अरे माझं चुकलं येदू. चुकलं ना मला. माझं चुकलं. आता ह्याची सजा भोग. नाही सजा भोग. अण्णा भाऊंची मी तावली हो कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी तावली हो कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे ग्रामीण बाजाचे खेड्या पाड्याची निधड्यात चालेचे. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊ